श्रीराम समर्थ श्री एकनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र श्री लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या पुस्तकामधून आपण पाहतो आहोत भाग क्रमांक नऊ नाथांचा गृहस्थाश्रम पुढे चालू नाथांच्या कीर्तन पुराणांचा लोकांच्या मनावर उत्तम परिणाम होऊन पैठणास परमार्थ चर्चा व नामस्मरण यात लोक इतके गढून गेले की सकाम व्रतादिकांकडे त्यांचे दुर्लक्ष होऊन कित्येकांच्या पोटावर पाय आले खऱ्याच्या तेजापुढे खोटे फिक्के पडले व अस्सलापुढे नक्कल हिणकस ठरते त्याप्रमाणे आतबाहेर एकरूप अशा या महाभागवतापुढे पैठणचे वैदिक पंडित भिक्षुक व सर्व विद्वान निस्तेज झाले व त्यापैकी बरेच त्यांचा द्वेष करू लागले द्वेषाचा परिणाम निंदेत व निंदेचा छलात होऊन नाथांसारख्या महात्म्यांचा छल करण्यास बद्ध परिकर होऊन ते पुढे सरसावले हा देववाणीचा उपमर्द करून प्राकृतात ग्रंथ करतो कर्मठपणाचा उच्छेद करून लोक नामस्मरणानेच बुंग करून वेडे करतो सकाम व्रताधिकांचा उपहास करून निष्काम प्रेमाचेच स्तोम माजवतो ह्याच्यामुळे वेदशास्त्रांपेक्षा भक्तिमार्गाचेच बंड माजत चालले आहे याच्या उपदेशाने प्रपंचरीती सांडिली बहुती विचरती आत्मस्थिती आमच्या गोष्टीनं मानिती लोकी प्रवृत्ती बुडाली असा प्रकार झाला आहे हा श्रोत्रीय ब्राह्मणांप्रमाणे इतर हीन वर्णांना व अंत्यजांनाही जवळ करतो व त्यामुळे ब्राह्मणांची शोभा राहत नाही हा ब्रह्मज्ञान चव्हाट्यावर सर्वा सारखे देत असल्यामुळे माळा मुद्रांचे व कान फुंकणाऱ्या गुरूंचे महत्त्व कमी होते इत्यादी अनेक प्रकारचे आक्षेप नाथांवर ह्या लोकांनी केले व त्यांच्या छलास प्रारंभ झाला नाथ कोणाचे मन दुखवीत नसत ब्राह्मणांचा योग्य सत्कार करून वेदशास्त्र साधन असून तत्सर्व व्याप्त नारायणास्थित हे हरीचे शुद्ध स्वरूप आपल्या हृदयातच ओळखा व कळकळून हरीला हाक मारा की तो तुमच्या पाशीच आहे असे ते सांगत हे खरे ज्ञान ज्याच्या जीविकेच्या आड येत असे ते त्यांचा द्वेष करू लागले नाथ निर्भयपणाने दंभ व दांभिक यावर प्रहार करीत खोट्याची त्यांनी भीड धरली नाही व खरे सांगायला ते भ्याले नाहीत त्यांचे बाह्य वेषधार्यास उपदेश पर अभंग आहेत ते पाहिले म्हणजे दंभस्फोट करणाऱ्यांचे काम त्यांनी किती चोख केले आहे ते समजते परमार्थाला अंत साधन हेच मुख्य साधन आहे असे ते सांगत असल्यामुळे बहि साधनांची दुकाने मांडून बसणारे धनलोभी त्यांच संतापले खोट्यावर व्यापार करणारे पोटबाबू नेहमीच खऱ्याचे प्रतिपादन करणाऱ्यांचा द्वेष करायचे नाथ ब्राह्मण व खरे ब्राह्मण भक्त पण दुराचारी ढोंगी लुच्चे नास्तिक असे जे कित्येक ब्राह्मण होते त्यांचा त्यांनी कैवार घेतला नाही सदाचार व हरिभक्ती यांना नाथांच्या दरबारी मान असे हरिभक्त महाराला ते नास्तिक व दुराचरी ब्राह्मणापेक्षा अनंतपटीने श्रेष्ठ मानित नाथ संकरप्रिय नव्हते तथापि जन्म कर्म वर्णाश्रम जाती पूर्ण भक्त हाती न धरती चहुदेहांची अहंकृती स्वप्नीही न धरती हरिभक्त हा त्यांचा न्याय आहे ब्राह्मण म्हणूनच ब्राह्मणाला कवटाळणारे किंवा महार म्हणूनच महाराला जवळ करणारे ते नव्हते देहभावाला गिळून बसणारे जे उच्च कोटीचे महात्मे आहेत त्यांची ब्राह्मण व चांडाळ यांच्याविषयी समदृष्टी असते तशी नाथांची होती नाथांवर जे आक्षेप आले व त्यांचा छळ झाला त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत नाथांनी आपल्याविषयी लोक काय तर्क काढतात ते स्वतः भागवतात एके ठिकाणी मोठ्या मजेने सांगितले आहे एका जनार्दनाचा वृत्तांत एक म्हणती भक्तियुक्त एक म्हणती जीवनमुक्त प्रपंची निश्चित मानती एक अहो हा एका जनार्दन नाही आसन न देखे ध्यान नेम मुद्रा माळा जाणं उपासन लक्षण या नाही उपासना लक्षण या नाही कोण मंत्र असे यासी काय उपदेश ती शिष्यांची मंत्र न दे कोणासी भुलली भाविके त्यासी या भावार्थे नुसत्या हरिनामाचा घोष लावणी भुलविले येणे लोक ऐसे नाना विकल्प जनार्दन देख उपजवी स्वय नाथांची सोशिकता क्षमाशीलता किंवा समता अलौकिक असल्यामुळे निंदक व छळक त्यांचे काही एक वाकडे करू शकले नाहीत अपकार्यांवरही उपकार करणाऱ्या महात्म्यांचे छलक तरी काय वाकडे करणार छलक किंवा निंदकही नाथांनी तुच्छ केले नाहीत तर त्यांचे वागबाण शांतपणाने सोसून उलट त्यांच्या पारलौकिक कल्याणाची यांनी काळजी वाहिली त्यांना वेळोवेळी दिलेली प्राश्चित्ये ते त्यांनी समाधानाने घेतली निंदकाची उलट निंदा न करता त्याला गुरुत्व देऊन म्हणजे गौरवून त्याचे अत्यंत क्षेम साधून देण्याविषयी झटायचे ही त्यांची रीत होती ते पुढे म्हणतात शिष्यांचे क्षोभ न सहावती निंदकांची निंदा न जिरे चित्ती तै तो कोरडाची परमार्थी क्षोभे निश्चिती नागवला एवं पराचे प्रकृती गुण पाहता सर्वथा क्षोभे मन ते न पाहावे आपण सर्वभूती चैतन्य समत्व पहावे येणेची निर्धारे गुरु तो गुरु आम्हा शिष्य तोही संवाद गुरु निंदक तो परम गुरु निरपराध सद्गुरु जनार्दन कृपा लोकांच्या प्रकृती धर्माकडे न पाहता चिद्रूपाकडे पाहणे ही संतांची रीतच आहे नाथांनी आणखी एके ठिकाणी म्हटले आहे साधू असाधू पाहता जनी तो ब्रह्मरूप देखे दोनी देखते देखे तद्रूपणी निजात्मदर्शनी निजबोधू तेथ कोणाची करावी निंदा कोणाच्या करावे गुणानुवादा मीची इश मीची विश्व हे आले बोधा स्तुती निंदा निमाली या संबंधाने नाथांचे पुढील बहारीचे पद पहा निंदक कामाचा कामाचा गडी आत्मारामाचा निंदक आमची काशी आमची पातके अवघे नाशी निंदक आमची गंगा आमची पातके नेते भंगा निंदक आमचा सखा आमची वस्त्रे धुतो फुका निंदक आमचा गुरु एका जनार्दनी थोरू इतक्या विशुद्ध भावनेने निंदक छलकांशी वागून नाथांनी आपल्या शांती क्षमा गुणांनी त्यांनाच मार्गावर आणण्यात जटावे नाथांची अक्षोभ्यता समता व शांती केवळ अनुपम होत निंदक छलकांचा त्रास प्रत्येक थोर पुरुषाला सोसावा लागतो प्रत्येक थोर व्यक्तीला आपल्या थोरपणाबद्दल निंदारूपी कर जगाला द्यावा लागतो निंदेच्या कसावर जे टिकतात तेच थोरपण पावतात सत्य असत्याला मन ग्वाही करून संत वागत असतात मनुष्य स्वभावता आत्मस्तुतीप्रिय आहे त्यामुळे निंदेचे बाण त्याला सहन होत नाहीत पण संत असे कोवळ्या कातडीचे हरिण नसतात ते वाघ असतात दुसऱ्याची निंदा स्वतः करायची नाही व दुसऱ्यांनी केलेली निंदा मोठ्या मनाने सोसायची असे मेरुतुल्य तुल्य धैर्याचे जे पुरुष तेच थोरपणा पावतात निंदकालाही आवडून घेण्या इतका गोडपणा त्यांच्या ठिकाणी असतो ईश्वराने आपल्याला जे काम लावून दिले आहे त्या कामात ते इतके व्याप्त असतात की त्यांना दुसऱ्याच्या कामाची उठाठेव करण्यास वेळच सापडत नाही व जे त्यांच्या दोषाबद्दल त्यांना जागवतात त्यांना ते आपले मित्र हितकर्ते व गुरु म्हणून आवडून घेतात नाथांनी भावार्थ रामायणात म्हटले आहे कथा निंदिती वंदिती जनी ते माऊली माझे दोन्ही तो निंदक सखी जननी मज लागुनी कृपाळू जैसे जननीचे करतळ वरिवरी क्षाळीती बाह्यमळ निंदक सभाय करिमळ करी, करी निर्मळ निजवदने या लागी निंदकची तत्वथा साह्य सखा परमार्था त्या निंदकाते निंदिता दोषी सर्वथा स्वय होय निंदा म्हणजे परमामृत निंदा निर्द्वंद्व सुखस्वार्थ निंदक न पाहे स्वार्थ अति समर्थ परोपकारी जेथे निंदा सुखरूपस्तमाय त्याचे मस्तकी वंदूप आहे धन्य धन्य त्यांची माये ह्या उत्कृष्ट ओव्यात नाथांनी केवढे उदार पण व्यक्त केले आहे नाथांच्या मागे निंदक छलकांचा ससेमिरा जन्मभर लागला होता गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यापासून गोदातिरी देह ठेवीपर्यंत त्यांनी आपले आयुष्य जसे परोपकारात वेचले तशी निंदकांनीही त्यांची सारखी पाठ पुरवली होती पण नाथांच्या समदृष्टीला निंदकही गुरुरूपच दिसले कर्नाटकात एका मातब्बर सावकाराने विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती तयार केल्या व त्यांची तो स्थापना करणार तोच त्यास ओळीने तीन दिवस दृष्टांत झाला की ह्या मूर्ती पैठणाच श्री एकनाथ नामक सत्पुरुष आहेत त्यांच्याकडे नेऊन दे त्यावरून मोठ्या लवाजाम्यानिशी तो सावकार पैठणास आला गावात शिरताच क्षेत्रस्त्र भिक्षुक आपापल्या वया घेऊन त्याचकडे धावले पण त्यांनी नाथांच्या वाड्याशिवाय अन्यत्र न उतरण्याचा निश्चय केल्यामुळे तो नाथांकडे झाला नाथांनी त्यांच्या आगमनाचे कारण टाळले त्याचा सत्कार रीतीप्रमाणे झाल्यावर त्याने आपल्या येण्याचे कारण सांगितले व नाथांनी ठरल्याप्रमाणे शुभमुहूर्तार मोठ्या समारंभाने विठ्ठल रुक्मिणीचे विधीपूर्वक लग्न लावून देवाची प्राणप्रतिष्ठा केली व ब्राह्मण भोजन दानधर्म इत्यादी मोठ्या आवडीने करून त्यांनी आपली विठ्ठल व्यक्ती व्यक्त केली काही दिवस नाथांची कीर्तने पुराणे ऐकून तो परम समाधान पावला व नाथांचा उपदेश घेऊन तो ब्राह्मण परत आपल्या गावी नाथांचे गुणगात गेला तो सावकार परत आपल्या गावी गेला स्थापन झालेल्या विठ्ठल मूर्तीची पूजा अर्चा नाथांनी मोठ्या भक्तिभावाने चालवली मंदिर तकट सर्व खर्च त्या कर्नाटकी सावकारानेच केला होता नाथांचे कर्माचरण त्यांच्या ब्रह्मनिष्ठेला शोभण्यासारखे होते कठोर कर्मटपणा व बाष्पळ कर्महीनता हे दोन्ही कोण वर्ज करून जेणे तुटे माझे अनुसंधान ते कर्म त्यागावे आपण जेणे स्वरूपनिष्ठ होयमन ते समाधान राखावे या तत्वानुसार त्यांचे वर्तन होते अनाचार व अत्याचार या दोन टोकाच्या मधला जो सदाचार त्याचाच संत सज्जन स्वीकार करतात वर्ण संकरही नसावा वर्णाभिमानही नसावा अशा समतेच्या तोलात संतांनाच वागता येते कर्म ज्ञान योग याग जप तप वेदाध्ययन वर्णाश्रम ह्यापैकी एकेकाचा वृथाभिमान घेऊन शब्दपंडित भांडत बसतात पण संत संत ह्या सर्व प्रकारांनी जे साध्य त्यांच्याचकडे मुख्यतः लक्ष ठेवून वागतात हरी हेच सर्व साधनांचे साध्य आहे व हरिला सर्वभूती पाहून सर्वभूती अखंड ब्रह्मबुद्धी ठेवणे व त्याच्या हितार्थ झटणे म्हणजेच परोपकारात नित्य तनुमन प्राण जिजवणे हीच हरिभक्ती होय समदृष्टीने निरपेक्षपणाने निरहंकाराने सर्वाभूती भगवंत भरला आहे अशा बुद्धीने जो परोपकार घडतो तेच उत्तम हरिभजन होय भूते रूपाने पाहून त्यांच्या हितार्थ काया वाचच्या मनाने मी विसरून झटणे तेच हरीचे सेवन होय अशा परोपकारात नाथ नित्य निमग्न होते एका आत्म्यालाच देव म्हणून घट्ट धरून बसणारे निर्गुणवादी व वा मूर्ती आणि सगुण तेवढेच थोर म्हणून बसणारे प्रतिमा पूजक ह्या दोहोंच्या मधल्या म्हणजे दोहोंनाही आपल्या पोटात घेणाऱ्या भागवत धर्माचे नाथ हे एक प्रमुख प्रवर्तक होते मूर्तीपूजेची जे नुसती भक्तिशून्य कवायत करतात बकरी कोंबडी वगैरे देवाला अर्पून कामनिक व्रताचेच आचरण करतात देव संकोचून लहान झाला आहे व केवळ मूर्तीतच आहे असे जे मानतात त्यांची त्यांनी भीड बाळगली नाही व प्रतिमा पूजन व सगुणपासना यांचा उच्छेद करू पाहणाऱ्यांचेही त्यांनी भीती बाळगली नाही स्थूल तेच सूक्ष्म दृश्य तेच अदृश्य व्यक्त तेच अव्यक्त सगुण तेच निर्गुण आत तेच बाहेर असा त्यांनी सर्वत्र सारखा डांगोरा पिटला आहे सगुण निर्गुण एकच हे प्रतिपादन नाथानी भागवतात पुष्कळ ठिकाणी मोठ्या बहारीने केले आहे एके ठिकाणी तर सगुण पासण्याचे मर्म त्यांनी उत्तम सांगितलेले आहे भागवत अकरा ओव्या चौदाशे अठ्ठावन्न ते पंधराशे चार पहा त्यात ते, ते म्हणतात विघुरले ते तूप होय थिजले त्या परिसर गोड आहे निर्गुणापरीस सगुणीप आहे लवल आहे स्वानंदू निर्गुणाचा बोध कठीण मनबुद्धिवाचे अगम्य जाणं शास्त्रांची नकळे उणखुण वेदी मौन धरेले तैसी सगुण मूर्ती नव्हे जाणं सुलभ आणि सुलक्षण देखता जायत भूक निवत आहे मन सप्रेमे जो नित्य सिद्ध प्रकृती सचितानंदू प्रकृतीपरुपरमानंदू सगुण झाला जी गोविंदू स्वानंद कंदू स्वलिला धैर्य उदार उदारकीर्ती गुण गांभीर्य शौर्य ख्याती यासी कारण माझी सगुण मूर्ती निश्चिती उद्धवा माझे ये मूर्तीचे निदर्शने होत डोळ्या पारणे जन्म मरणाचे उठवी धरणे खत फाडणे विषयाचे दीपकलिका हाती चढे तई घरभरी प्रकाशू सापडे माझी मूर्ती जै ध्यानी जडे तई चैतन्य आतुडू अवघेची या उपपत्ती उद्धवा देख सगुण निर्गुण दोन्ही एक सुखसमत्वे जो कसू सुवर्णाची एक खोटी तोची वाला एक कसवटी सगुण निर्गुण परिपाटी नाही तुटी चित सुखा ही उपपत्ती अत्यंत बहारीची आहे सगुण निर्गुणाचा अभेद ही भागवत धर्माची शिकवण असल्यामुळे मूर्तीपूजा संतांनी कोठेही अवमानली नाही नाथांनी सत्ताविसाव्या अध्यात्त तर पूजाविधीचे सविस्तर वर्णन केले आहे ते भाविकांनी अवश्य मननपूर्वक वाचावे तशीच अकराव्या अध्यायातील सदोतीस अडोतीस ह्या श्लोकांवरील नाथांची टीका पाहावी नाथांनी सातव्या अध्यायात म्हटले आहे देवासी पूर्वी नामची नाही त्यासी भक्ती प्रतिष्ठुनी पाही नाम रूपादी सर्वही नाना विलासही अर्पिले ऐसा देव भक्ती थोर केला अणुनी वैकुंठी बैसविला भक्त उपकारे दाटला मग त्याच्या बोला माझी वरते देव भक्त करी झाला नरना केसरी प्रकटला खांबा माझारी भक्ताचा आतही प्रत्यक्ष प्रमाण दासाचे वचने जाण पाषाण प्रतिमे देव आपण आनंद घन प्रकटे पै हा शेवटच्या ओवितनाथांचा वारंवार आलेला अनुभवच त्यांनी संकलित रूपाने सांगितला आहेसे वाटते वरील प्रसंगी त्या कर्नाटकीत सावकाराने आणलेल्या विठ्ठलमूर्तीची स्थापना झाली तेव्हा नाथांच्या प्रेमास्तव देवाने त्यांच्या हातचा लोण्याचा गोळा खाल्ला अशी प्रसिद्धी आहे देवासंबंधाने दोन तीन उत्कृष्ट अभंग देऊन हे प्रकरण आवरून घेतो मी तेची माझी प्रतिमा तेथे नाही आनधर्मा तेथे असे माझा वास नको भेद आणि सायास कलियुगी प्रतिमे परते आन साधन नाही निरुते एका जनार्दनी शरण दोन्ही रूपे देव आपण देव सर्वाठाई वसे परी दिसे अभाविका जळीस्थळी पाषाणी भरला रिता ठाव कोठे उरला जिकडे पाहे तिकडे देव अभाविका दिसे भाव एका जनार्दनी नाही भाव तव तया न दिसे देव एकपणे पाहता सृष्टी भरला दृष्टी विठ्ठल नाही द्वैताची भावना बैसला ध्याना विठ्ठल मी तूपणा वोस ठाव भरला सर्व विठ्ठल ध्यानी विठ्ठल मनी विठ्ठल एका जनार्दनी अवघा विठ्ठल नाथांच्या चरित्रात त्यांच्या साधुत्वाच्या ज्या गोष्टी प्रसिद्ध आहेत त्या पुढे निराळ्या प्रकरणात सांगण्यात येतील पित्रांसाठी केलेले अन्न चित्ताच्या कळवळ्याने महाराज देणे चोरास जेव घालणे उन्हात तळमळणारे महाराजचे पोर कडेवर घेऊन त्याच्या आईवडिलांकडे पोचवणे कावडीचे पाणी गाढवास पाजून त्याची तृषा शांत करणे इत्यादी अनेक गोष्टींवरून नाथांच्या समचित्तत्वाची व भूतदयाची चांगली साक्ष पडते स्वस्त्रीच्या पाठीवर उडी मारून बसणाऱ्या ब्राह्मणास पुत्रासारखे लेखणे व नित्य अंगावर थुंकणाऱ्या यवनासाठी एकशाठ वेळा स्नान करणे या गोष्टी त्यांच्या अनुपम शांतीची ओळख करून देणाऱ्या आहेत कृष्णदास लोळे या रामायणकर्त्या कवीचे मरण लांबवणे विठ्ठल मूर्तीला लोणी खायला लावणे नंदीला कडबा चारणे दगडाचे परीस करणे श्राद्धाला ग्रामस्थांचे पितर स्वर्गातून उतरवणे इत्यादी चमत्कार नाथांच्या साधुत्वाला बोलून आपले प्रभुत्व सोडून देवभक्ताचे अंकित कसे झाले ह्या गोष्टींच्या ज्ञापक आहेत नाथ हे लोकोत्तर विभूती व हरिप्रिय भक्त आहेत अशी जी हजारो लोकांची श्रद्धा भावना ती अशा गोष्टी लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण आहे नाथ पंढरपुरात गेले असताना त्रयस्थ लोकांनी व हजारो वारकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला ते आळंदीस गेले असताना श्री ज्ञानेश्वर महाराजांचे साक्षात दर्शन घेऊन आले काशीश गेले तेव्हा त्यांचा छळ करणारे संन्यासी व हजारो विद्वानशास्त्री अखेर त्यांच्या भागवताचा जय जयकार करण्यास व त्यांच्या पायावर लोटांगणे घालण्यास उत्सुक झाले या सर्व गोष्टी नाथांच्या लोकमान्यतेची यथार्थ कल्पना देण्यास समर्थ आहेत रुक्मिणी स्वयंवर भागवत भावार्थ रामायण इतर दहा पाच ग्रंथ व हजारो अभंग हे त्यांच्या भगवत स्फूर्तीचे साक्षीदार अखंड खडे उभे राहणारे आहेत ह्याप्रमाणे गृहस्थाश्रमाची दीक्षा घेतल्यापासून सारा जन्म परोपकारात खर्च करून हजारो जीवांना उद्धरून ह्या महापुरुषाने शके पंधराशे एकवीसमध्ये देह ठेवला पुढे आहे नाथांची गुरुभक्ती ते आपण पुढे पाहूयात जय जय राम कृष्ण हरी ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ